हरिओम श्रीराम अभदन मी सावित्री राधनगर उपासना केंद्र हरळी खुर्द जेव्हा माझं लग्न झालं दोन हजार अठरा बारा मार्च दोन हजार अठरा तेव्हा मी जेव्हा नवीन होते मला काहीच माहीत नव्हतं की बापू कसा आहे कोण आहे आणि माझ्या सासूबाई जायच्या उपासनेला पण मला काहीच माहीत नव्हतं त्याच्याबद्दल आणि मी नवीन आले माझ्या सासू सांगितलं की असं असं तुझ्या ताई पण हे करतात उपासना आणि मला काहीच माहीत नव्हतं मग मी म्हंटल ठीक आहे ठीक आहे मग त्याच्याकडे मी दुर्लक्षच केलं सासूबाईंच्याकडे लक्षच दिलं नाही मग त्याच्यानंतर असेच दोन महिने उलटून गेले की सासूबाई नवीन होते तेव्हा सांगायच्या की उपासनेला जा बापूंची भक्ती कर सेवा कर मग पण मी धोक्यातच घेत नसायची ते आणि त्याच्यानंतर मग दोन महिने गेल्यानंतर मिस्टर जॉबसाठी मुंबईला गेले मग त्याच्यानंतर आमच्या घरात हळूहळू दोन महिन्यानंतर हळूहळू आमच्या घरात वाद चालू झाले महिन्याचे ते दोन वर्ष गेली दोन हजार अठरा ते 2020 दोन हजार वीस पर्यंत मी अजिबात बापूंच्याकडे लक्ष दिलं नाही मग त्याच्यानंतर दोन वर्षानंतर मी मग ह्याच्यात काय आहे म्हणून मी बापूच्या उपासनेला गेले बापूंच्या उपासनात गेले तेव्हा मला समजलं की ह्याच काय मग सुरेखा का हिमगर सुरेखा हिमगर उमगर यांनी मला ते बापूंचं सगळं स्पष्टीकरण दिलं म्हणजे सांगितलं ते भक्तींचं सेवा काय हे काय हे सगळं सांगितले मग त्याच्यानंतर मी बापू बापूच्या उपासनेला हरळी खुर्द केंद्रात मी बापूच्या उपासनेला हजर झाले मग त्याच्यानंतर तीन वर्ष गेली मग सासूबाई पण खुश झाल्या मामाजी पण खुश झाले आणि घरात आमचे वाद मिटले त्याच्यानंतर तीन वर्षानंतर असं समजलं की हिला बाळ होत नाही मग सगळ्या लोकांच्या मला टोमणे ऐकावं लागले की ही कि बाबा हिला बाळ होत नाही तीन वर्ष झालं तुझ्या तुझ्या बरोबर लग्न झालेले आता पोरं खेळायला लागली हे झालं मग तु, तुझे काय हे होत नाही मग असं मला टोमणे ऐकायला लागले मग त्यांच्या ऐकायचे मग रडत यायची घरी आणि झोपून जायची रडत यायची घरी आणि झोपून जायची असं व्हायचं मग त्याच्यानंतर मला समजलं की बाबा बापूंना सांगावं की बाप बापूराय मला असं असं ऐकायला लागतंय मग त्याच्यानंतर दोन हजार एकवीस ला मार्च मार्च ला असं सांगितलं मग त्याच्यानंतर एका महिन्यात माझ्या मिस्टरांनी मला सोबत घेऊन गेले मग त्याच्यानंतर आनंदाची बातमी मिळाली मला मग ते झाल्यानंतर आता माझं बाळ एक वर्षाचं आहे रांगतय आता सगळं आमचं चांगलं चालू आहे हरिओम